महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता मराठी अभिनेत्रींची मदत घेतली आहे. रायझिंग डेच्या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षा परिसंवादासाठी अभिनेत्री मयुरी वाघ आणि सुप्रिया पठारे यांनी आपले काही अनुभव सांगितले. त्याच पद्धतीने येथे उपस्थित असलेले सर्व महिला की मी राजस्थान फिल्म करायला गेलो होते राजस्थानीमध्ये आणि तेव्हा जिथे आम्हाला कळलं तिथे गेल्यानंतर की ते तो जो प्रोड्युसर होता तो तिकडचा गुंड होता. म्हणजे रोज सकाळी आम्ही महिन्याभरासाठी शूटिंगला गेलो होतो. 3 महिने त्यांनी आम्हाला तिकडे कैद करून ठेवलं होतं आणि रोज सकाळी शूटिंगला जाताना माझ्या कणपट्टीवर बंदूक असायची की हा शूटिंग करणार का नाही. पण तेव्हा मी एकटीच होते मुलगी म्हणून तिकडे. बाकीच्या ज्या लेडीज होत्या त्यांना काही पडलेली नव्हती कारण जो तो आपापल्या मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर किंवा नवऱ्याबरोबर तिकडे आल्या होत्या. पण मी एकटीच होते. 3 महिने मी तिकडे एकटीने काढले आणि त्यानंतर मला अभिमान वाटतो हे सांगायला की बाळासाहेब ठाकरेंनी मला तिथून सुटका करून मला मुंबईमध्ये परत आणलं.